नमस्कार, मी किरण गोटूर, खबर मात मतदारसंघाचा आमच्या विशेष कार्यक्रम मध्ये आज नाशिक मध्ये काय परिस्थिती आहे खरं तर आपण हे पाहणार आहोत. माझ्यासोबत वेगवेगळे सगळे पक्षाचे पदाधिकारी नेते आहेत. खरं तर अनेक दिवसांपासूनच खबर बात खरं तर मतदारसंघाचा या आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मतदारसंघाचा आपण जे आढावा घेत आहोत आणि आज नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे हे आपण बघणार आहोत. माझ्यासोबत काही नागरिक आहेत, त्याच पद्धतीने भाजप, शिवसेना, मनसे हे सगळे पदाधिकारी सुद्धा इथं आलेले आहेत. अर्थातच आपण पहिल्यांदा सत्ताधारी पक्षाकडे जाऊया. मागच्या 10 वर्षांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार गोडसे आहेत आणि गोडसेंकडनं काय हे विकास कामं झालेलं आहेत हे आपण एकूणच ते जाणून घेऊयात. काय मागच्या 10 वर्षात विकास कामं झाले? 10 वर्षात हेमंतप्पांनी खूप विकास कामं केले. आपण बघितलेले असेल, मिनी ट्रेन असेल किंवा काही साखर कारखाने असेल त्यांना हे केलेले. रस्त्यांचे कामं तर एकदम जोरातच आहे. काही उड्डाणपूल असतील आडगाव ते केके वाघपर्यंत, असे विविध कामं हेमंतप्पांनी केलेले. काही कारखाने आणले जेणेकरून नाशिकला रोजगार भेटेल. IT हबसाठी प्रयत्न केलेले आहेत. कारखाने कसे वाढतील, इंडस्ट्री एरिया कसा येईल यासाठी आपणनी वेळोवेळी केंद्राकडनं मदत घेऊन मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली नाशिकचा प्रचंड विकास असा केलेला आहे. एकूणच विकास हे झालेला आहेत असं म्हणणं आहे गोडसेंचे जे प्रतिनिधी आलेत आणि जे विरोधक आहेत त्यांच्याकडनं आपण हे जाणून घेऊयात. तुम्हाला असं वाटतं विकास कामं झाले? विकास कामं झाले असतील, पण IT पार्क सारखा प्रश्न आहे. त्या संदर्भात तो आडगावला गेला, अकराळ्याला गेला, याच्यावर बेळगाव ढग्याला गेला, याच्यावर काही ठाम निर्णय घेता आला नाही. सुरत चेन्नईसारखा जो राष्ट्रीय महामार्ग चाललेला आहे आता, त्या सुरत चेन्नईच्या संदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी त्याच्यावर मोजणी झाली. मोजणी झाल्यानंतर पुढं काहीच झालं नाही ना त्याच्यावर. त्यांचं आज पण पेमेंट थांबवण्यात आलेलं आहे. या प्रकरणात मी स्वतः पण हेमंतप्पा गोडशंकर गेलेलो होतो ज्यावेळी ते शिवसेनेत असताना, पण त्या विषयावर असा ठाम निर्णय घेता आला नाही. तर माझ्यासोबत काही नागरिक सुद्धा आहेत. नागरिकांकडनं आपण नाशिक लोकसभा मतदारसंघात किती कामं झालेलं आहेत आणि काय ज्यात अपेक्षा होत्या नाशिकच्या खासदारांकडनं आणि ते पूर्ण झालेत का हे आपण विचारूयात. तुम्ही गेल्या 10 वर्षांपासून विद्यमान खासदारांचं काम बघताय, नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण झालेत असं वाटतंय? नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही आहे खरं बोलायचं गेलं तर. स्मार्ट सिटीचं काय झालं? आपण आता स्मार्ट सिटी रस्त्याच्या 100 मीटरवरती उभं आहे. स्मार्ट सिटीचं काय झालं सगळ्यांना माहिती आहे. आता त्यांनी सांगितलं की रोजगार आला प्रचंड. मला एकच प्रश्न विचारायचा, आता माझ्याकडे त्यांचं वचननामा पण आहे, कार्य अहवाल आहे, पण त्याच्यात जर बघितलं तर हे होणार, ते होणार, लवकरच चालना मिळणार, त्याच्यात कार्य अहवाल नाही, परत एक नुसतं दिलेलं आहे. एक प्रश्न मला विचारायचा आहे, HLG आपल्या नाशिकमध्ये 2014 नंतर राफेलच्या जी डील झाली होती फ्रान्स सरकारसोबत, 36 विमानं हे फ्रान्सकडनं येणार होते आणि उर्वरित 108 विमानं फ्रान्सच्या कंपनीच्या सहकार्याने भारताची कंपनी भारतामध्ये बनवणार होते. HL ही सरकारी कंपनी आहे, पहिल्यांदा HLचं नाव आलं, त्याच्यानंतर असं काय झालं की ती डील रिलायन्सला गेली. HL मध्ये कामं भेटत नाही. मला सांगा, हजारो कोटींचा हा व्यापार, हजारो कोटींचे उद्योगधंदे या माध्यमातून नाशिकमध्ये येणार होता, ते नाशिकमधनं पळवण्याचं काम केलं. मला प्रश्न विचारायचा आहे, हेमंतप्पा तुम्ही नरेंद्र मोदींना एक प्रश्न तरी विचारला का हो याच्यातनं? HLमधले लोक बेरोजगार होत आहेत, त्यांना बळजबरी रिटायरमेंट घ्यायला लावताय का नाही? तुम्ही बोलले अपेक्षा पूर्ण नाही झालेत असं तुम्हाला म्हणायचं आहे. तर माझ्यासोबत भाजपचे सुद्धा लोक आलेले आहेत. राज्यामध्ये 45+ नारा दिलेला आहे, पण नागरिक जे आलेले आहेत आता आपल्या या कार्यक्रमात त्यांचं असं म्हणणं आहे की अपेक्षा ही पूर्ण झालेली नाही आहेत. मग 45 सीटं आपल्याला मिळतील असं वाटतं? बिलकुल भेटतील. का अपेक्षा पूर्ण नाही झाल्या आहेत? तुम्ही ही जी निवडणूक आहे लोकसभेची, देशाचा कारभार नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षामध्ये एवढा उत्कृष्ट केला. आपली अर्थव्यवस्था कुठं होती, जगात आपण किती नंबरला होतो, आता आपण 5 नंबरला येऊन थांबलो आहे. आता परत मोदीजी आले तर 3 नंबरला भारत येणार आहे. वॅक्सिनेशन बघा ना तुम्ही, आजूबाजूच्या किती देशांमध्ये वॅक्सिनेशन भारताने पुरवलं आहे. तुम्ही समृद्धी महामार्गासारखे कितीतरी एक्सप्रेस हायवे त्या ठिकाणी झाले. जम्मू काश्मीरमध्ये 370 हटवल्यानंतर आज किती डेव्हलपमेंट आहे त्या ठिकाणी. भरपूर रोजगार मिळाले ना कौशल्य विकासच्या माध्यमातून. सर्वे आता विश्वकर्मा योजना आलेली, जे 12 बलुतेदार आहे आपल्या समाजातले, त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी पाहिजे तेवढं कर्ज त्या ठिकाणी देणार आहे. प्रशिक्षण आहे, रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर झालेली. कोण म्हणतं झालेलं नाही आहे? म्हणजे जे 70 वर्षात नाही झालं ते तुम्ही 10 वर्षात अपेक्षा कशी करता? 10 वर्षात खूप झालं आहे आणि आत्ता परत उरलेलं हे तर आम्ही म्हणतो ना, हे तर टेलर आहे, अभी तो पिक्चर बाकी. आता मोदीजी आल्यानंतर अजून बऱ्याच गोष्टी होणार आहेत. राम मंदिराचा किती वर्षाचा प्रश्न होता, हिंदूंची अस्मिता होती ना, त्याच्यासाठी केलं का नाही? राम मंदिर अस्तित्वात आलं ते पण कोर्टाने चांगला निर्णय दिल्यानंतर सुद्धा.
आणि विकास 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 झालेला आहे ना, जे आता बोलतायत यांनी सांगावं किती विकास केला आहे, हेच होते ना काँग्रेस बरोबर एवढे वर्ष, आणि आता पण येत काही, मग काय विकास नाही झाला, म्हणूनच विकास हे झालेला आहे असं म्हणणं आहे. ही जागा भाजपने खरंतर भाजपकडनं खूप मोठ्या प्रमाणात मागणी झाली नाशिकच्या जागेवरती, ही जागा भाजपलाच मिळावी अशा पद्धतीची भूमिका भाजपच्या नेत्यांनी घेतली होती, पण ही जागा भाजपला सुटली नाही, शिवसेनेलाच ही जागा सुटली. कितपत भाजपचे लोक सक्रिय आहेत आणि प्रचार करत आहेत? हेमंत गोडसे हे जे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आहेत, यांच्या विजयामध्ये भारतीय जनता पार्टीचा सिंहाचा वाटा राहील. 33 वर्षापूर्वी नाशिकमध्ये लोकसभेला कमळ हे चिन्ह होतं. आजही भारतीय जनता पार्टीची अशी इच्छा होती की आमचं या ठिकाणी 3 आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, बूथ स्तरावर आमची प्रचंड बांधणी झाली आहे. जे काही लोकसभेमध्ये 2000 बूथ येतात, या प्रत्येक बूथवर आमचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आमची अशी इच्छा होती की भाजपाचा उमेदवार राहावा. परंतु निर्णय होईपर्यंत आमची इच्छा होती, एकदा निर्णय झाल्यानंतर नरेंद्र मोदींना 400 पार करण्यासाठी नाशिकचा खासदार त्या ठिकाणी संसदेमध्ये हात उंचावणारा असेल. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे एका शिस्तीत काम करणारे कार्यकर्ते आहेत, आणि भाजपाच्या मागच्याही वेळेच्या जो हेमंत गोडसेंचे दोन्ही वेळेला विजय झाला, त्यातही भारतीय जनता पार्टीचा सिंहाचा वाटा होता. आणि आत्ताही केंद्रात मोदीजींची आणि नाशिकमध्ये गोडसेंची ही हॅट्रिक होणार, याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने, तुम्ही बघा रस्त्यावर आज भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली. एकूणच गोडसेंची जे आहेत हॅट्रिक होणार असं म्हणणं आहे भाजपच्या नेत्यांचं. वंचित सुद्धा मैदानात जे उतरल्याचं आपल्याला बघायला मिळतो नाशिक लोकसभा मतदारसंघात. एकीकडे महायुती आहे, एकीकडे महाविकास आघाडी आहे. आपण गेल्या अनेक दिवसांपासून मराठा ज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरती काम केलेलं आहे, ज्यात आंदोलन केलेलं आहे. आपण वंचितकडे गेलात आणि वंचितकडनं निवडणूक एकूणच लढावा असत का वाटत? हे सगळे पक्ष मराठा योद्धा जरांगे पाटील ज्यावेळेस मराठा समाजाच्या अस्तित्वाची लढाई लढत होते त्यावेळेस लाठीचार्ज झाला, केसेस झाल्या, या एकही पक्षाच्या नेत्यानं जरंगे पाटलांची बाजू घेतली नाही. ते विरोधक असू द्या की सत्ताधारी असू द्या, प्रकाश आंबेडकर साहेब हे एकमेव नेते असे होते की जे प्रकाश मनोज जरंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी भूमिका स्पष्ट घेतली की मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्यातून त्या समाजाला जो काही त्याच्यावर अन्याय होतो तो न्याय त्यांना दिला गेला पाहिजे. आणि वंचित आणि मराठा हा जो संगम आहे हा संगम तयार करण्याचं काम या ठिकाणी मी केलंय. जातीवाद हा निवडणुकीचा विषय नसतो, धर्मवाद हा निवडणुकीचा विषय नसतो. आता यांनी सगळ्यांनी सांगितलं की हेमंत आप्पांनी हे केलं, हेमंत आप्पांनी ते केलं, मला टीका टिप्पणीवर जायचं नाही कोणाच्या, मला ना राजा भाऊ वाजेंवर बोलायचं ना हेमंत गोडसेनं बोलायचं, मला एवढाच प्रश्न विचारायचा आहे की राजा भाऊ वाजे आमदार होते, इंडिया बुलचं काय झालं, इंडिया बुलचा प्रकल्प कुठे, हेमंत आप्पा हे खासदार होते, आप्पांनी मला आत्ता 10 वर्षामध्ये 10,000 तरुणांना कामाला लावलं किंवा त्यांच्यासाठी प्रोजेक्ट आणला असा एक तरी प्रोजेक्ट दाखवा या नाशिक जिल्ह्यात. एक पर्यटनाच्या माध्यमातून आपणही काहीतरी मोठा एक प्रोजेक्ट आणला असा एखादा प्रोजेक्ट, एक तुम्ही 10 वर्षाच्या तुम्ही करू म्हणताय. त्या भाऊंनी आमच्या सांगितलं अहो आप्पा 10 वर्षानंतर तुम्ही आश्वासन नाही दिले पाहिजे, मी कामं केली ही दाखवली पाहिजे जनतेला. तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही लवकर, शेवटच्या टप्प्यात तुम्हाला उमेदवारी दिली पक्षाने, याच्यातच तुमचं काय आहे सगळं कळतंय ना. त्या पलीकडं मी काय म्हणतो, ह्या 4 MIDC आहेत. काय अवस्था आहे 4 MIDC-ची? नाशिक लोकसभा मतदारसंघात 4 MIDC आहेत, काही एक नवीन उद्योग नाही, जे आहेत ते सगळे बाहेर गेलेले. इथं काय IT हबचा विषय घेतला, कुठे IT हब, कधी येणार आहे ते, म्हणजे 10 वर्ष आपण देऊन परत 5 वर्ष आम्ही द्यायचे, परत 5 वर्ष वाट पाहिजे, परत पुढच्या 5 वर्षाला ते सांगणार की अजून येतोय, कुठे कुठं रस्त्यात काय स्पीड ब्रेकर लागलाय का त्याला की कुठं थांबलाय तो. यांनी मोदीजी साहेबांचं सांगितलं अहो ही निवडणूक देशाची आहे, या निवडणुकीत तरुणांना काय पाहिजे तर त्यांच्या हाताला रोजगार पाहिजे. आम्ही विमानसेवा विकली, आम्ही रेल्वे विकली, आम्ही BSNL विकली, तुम्ही दिलंय म्हणताय पण तुम्ही विकलं किती हे का सांगत नाही. मागच्या 10 वर्षात विकास कामं झालेली नाहीत असं वंचितचं म्हणणं आहे. वंचितचे कॅन्डिडेट आहेत, आपण विचारूया. बेरोजगारीचा मुद्दा आहे, त्यानंतर कुठल्याही पद्धतीचं विकास कामं झालेली नाहीत असं तुमच्यावर आरोप. सगळ्यात महत्त्वाचं मला त्यांना सर्वांना हे सांगायचं आहे, जसं त्या भाऊंनी सांगितलं HAL वगैरे अशी काही कंपन्या आहेत ज्या कंपन्या आत्ता सध्या बंद झालेल्या आहेत, मला त्यांना एकच सांगायचं आहे, खासदार श्रीकांत शिंदे साहेब नाशिकला आले होते, त्यांच्या हस्ते 15,000 मुलांना आपल्या हेमंत आप्पा गोडसेंनी कार्यक्रम ठेवला, तर 15,000 मुलांना रोजगार मिळालेला आहे याची पहिली त्यांनी माहिती घेतली पाहिजे. आणि दुसरा प्रश्न त्यांचा असा होता
की ह्या नाशिक शहरामध्ये असे कोणते ठिकाणं आहेत ज्या ठिकाणावर आत्ता जे काही हब वगैरे आहे ते आत्तापर्यंत आलेले नाही आहे. मला त्यांना हेच सांगायचं आहे, दिल्लीमध्ये जो आवाज उठवणारा जो हेमंत गोडसे 10 वर्षापासून झडतो आहे आणि त्यांनी ह्या नाशिक शहराचा कायापलट कसा केला त्याचा विचार त्यांनी केलाच नाही. जे रस्त्याने जो रस्ता चांगला झालेला आहे, आता तुम्ही गावागावा खेड्या खेड्या पाड्यापाड्यामध्ये जा, नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरामध्ये अनेक ठिकाणी असे कार्यक्रम त्यांनी घडून आणलेले आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आत्ता तुम्ही बघा महाराष्ट्र शासन काय करत आहे. आज लहान मुलींची लेख लाडकी योजना आहे, तुम्ही बघा वयोवृद्धांना 50% आरक्षण आहे, महिलांसाठी बस, आणि ज्या आईने 9 महिने 9 दिवस पोटामध्ये घेऊन फिरली तिचं नाव कधी ह्या महाराष्ट्र शासनाने घेतलेलं नव्हतं, त्याचा सुद्धा ह्या महाराष्ट्र शासनाने नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकनाथजी शिंदे साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी, अजितदादा पवारांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी असा कायदा आणला की आईला सुद्धा न्याय मिळाला. अशा पद्धतीची एवढी जर कामं होत असेल, आणि मी आता गुरुजी पण इथं आहेत, 2-3 वर्षापूर्वी आपली गंगा माता कशी होती, यांच्या काळात कशी होती, यांनी कधी सांगितलं? तुम्ही आत्ता नरेंद्रभाई मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एवढं मोठं काम चालू आहे. आज गंगा गोदावरी माता बघा किती साफसुथरी झालेली आहे. यांना हे वाटत नाही, यांनी हिंदुत्व विकलं, यांनी हिंदुत्व विकून काँग्रेसच्या पायाखाली घातलं. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं किती आत्मा यांनी हे केलेलं आहे, यांनी हे सांगितलं नाही, यांनी आम्हाला सांगायची गरज नाही. आणि जो विकास आहे तो विकास पूर्ण जनतेला कळतोय. आणि स्मार्ट सिटी, स्मार्ट सिटीचं काम तुम्ही बघताय, दाखवा मला स्मार्ट सिटीमध्ये काय खराबी आहे. आता तुम्ही याच रस्त्याने आले ना, स्मार्ट सिटीचाच आहे ना, स्मार्ट सिटीचं मला सगळ्यात महत्त्वाचं हेच मानायचं आहे. तुम्हाला आता विरोधकांना फक्त बोलायचीच बात राहिलेले आहेत, बाकी काही काम राहिलेलं नाही. हिंदुत्व विकलेलं आहे अशा पद्धतीचं आरोप विकास म्हणतात ना नाशिक शहराचा. अहो हेमंत गोडसे यांनी अंजनेरी गाव दत्तक घेतलं, त्या गावचा विकास जाऊन बघा, एक वीट लावलेली नाही. हिंदुत्वाची भाषा करता स्मार्ट सिटीची भाषा. अहो हा कलेक्टर ऑफिसचा रस्ता खराब होता कधी? हा कलेक्टर ऑफिसचा रस्ता खराब होता कधी? अहो नरेंद्र मोदी साहेबांचं नका सांगू आम्हाला, तुम्ही हेमंत गोडसेंचा सांगा. या ठिकाणी हेमंत गोडसे उमेदवारी लढताय, आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात होत आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघ. महंतांनी खरं तर महंतांनी जेकील जे आहेत उडी घेतलेली आहे. वेगवेगळे महंत हे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी उतरलेले आहेत, माझ्यासोबत महंत आहेत. आपण महंतांकडे जाऊया. खरं तर महंत हे आध्यात्मिक कार्य करतात अशा पद्धतीचं आपल्याला एकूणच हे बघायला मिळतंय. पण महंतांनी नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जे उतरण्याचा निर्णय घेतलाय, असं महंतांना का वाटतं की आपण ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये उतरावं आणि लढावं? याचे 3 कारण आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाने एक मोठं उदाहरण जगासमोर प्रस्थापित केलेलं आहे, ते म्हणजे योगी आदित्यनाथ. त्याचबरोबर महाराष्ट्र ही संतभूमी आहे, संतांचे समाज सुधारण्याचे या भूमीला आशीर्वाद लाभलेले आहे. संत गाडगे महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर माऊली असतील, रामदास स्वामी असतील, असे हजारोंची शृंखला आहे. आणि योगी कोणाला म्हणायचं आहे तर समत्वम योग उच्चते, जो समानतेची दृष्टी ठेवतो, मग ते मानवता असेल, प्राणीमात्र असेल, निसर्ग असेल आणि राष्ट्र असेल, हा योगी आहे. आणि संविधान पण तेच सांगतं की समविधान इति संविधान, की समानतेची जी मागणी केलेली आहे ती संविधानाने केली आली आहे. आणि याचे मुख्य पाईक म्हणजे हे साधू संत योगी आहे, जे समाज सुधारण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे नाशिकच नव्हे तर पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर आदी अनेक तीर्थक्षेत्री साधू संतांनी पुढे यावं अशी आमची मागणी होती. आणि नरेंद्रभाई मोदी यांच्या दिव्य दृष्टीने किंवा दूरदृष्टीने योगी आदित्यनाथ यांच्यासारखं एक उदाहरण जगासमोर त्यांनी सेट केलेलं आहे, त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात पण व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. तर अशा पद्धतीने महंतांनी सुद्धा नाशिक लोकसभा या मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. आज महंतांच्या निवडणुकीकडे कसं बघता? महंतांच्या निवडणुकीकडे आम्ही त्यांना पहिले दंडवत घालतो, का त्यांना जे धर्माच्या याच्यासाठी नेमलेलं आहे लोकांनी, महामंडळाची एका पदवी असेल, त्यांनी ते धर्माचं काम करावं. राजकारण हे गलिच्छ करून ठेवलेलं आहे. आजचा नेता आज कुठं आहे आणि उद्या निवडून आल्यानंतर कुठं आहे, त्यांनी याच्यात पडावं नाही. परंतु धर्मासाठी जर त्यांचा जर अट्टहास असेल तर धर्मासाठी ह्याच
ज्या सरकारने धर्माच्या नावावरती जे मतदान घेतलेलं आहे गेल्या 10 वर्षापासून, त्यांनी धर्माच्याच नावावरती मतदान घेतलेलं आहे, परंतु रोजगाराची त्यांनी संधी देण्याचा प्रयत्न केलेला होता, रोजगार त्यांनी दिलेला नाही. या नाशिकची परिस्थिती अशी आहे का, नाशिकमध्ये पर्यटनासाठी गंगा गोदावरी जेच आत्ता हे दादा बोललेत, आजही तुम्ही गंगा गोदावरी व्हिक्टोरिया पुलावरून तुम्ही बघा, तुम्हाला बॅटिंगचं स्पीच झालेलं आहे. तिथं तुम्ही गंगा गोदावरी म्हणतायत, मागे ज्या गंगा गोदावरीचं 7 नद्यांमध्ये तिचा समावेश होणं गरजेचं होता, त्यामध्ये गंगा गोदावरी नाकारण्यात आलेली होती, त्यासाठी आम्ही जल त्याग आंदोलन आम्ही गंगा गोदावरीमध्ये केलेलं होतं. मग हे हिंदुत्व हिंदुत्व म्हणून चाललेलं आहे ना, तर नाशिकमध्ये काळाराम मंदिर आहे, नाशिकमध्ये ब्रह्मगिरी आहे, जी ब्रह्मगिरी इथल्या कॉन्ट्रॅक्टरांनी इथल्या धनदांडग्या लोकांनी पोखरली, ती ब्रह्मगिरी पडायच्या मार्गावरती होती, त्यावेळेस नाशिककर रस्त्यावरती उतरलेला होता. माझं म्हणणं खासदारांना असं आहे, तुमचं पर्यटनावरती लक्ष नाही, तुमचं इथल्या रोजगारावरती लक्ष नाही. विधानसभा आली का दत्तक पालक म्हणतो का मी नाशिक दत्तक घेतलेला आहे, तो पालक पण गायब होऊन जातो नंतर. आता लोकसभा आलेली आहे, लोकसभा म्हणतोय मी 15,000 रोजगार देणार, 20,000 लक्ष देणार. आमचं प्रामाणिक मत आहे, नाशिककराचा शेतकरी, नाशिकमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, कांद्याचा अडचण आहे, शेतकऱ्यांचा अडचण आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. भाजपचे लोक आहेत आपल्यासोबत, ज्या खरं तर दत्तक हे नाशिक म्हणजे देवेंद्रजींनी घेतलेलं होतं ते काम झाले नाहीत असं म्हणतात. अहो देवेंद्रजी एकत्र निवडणूक लढले, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली, ते दुसऱ्याबरोबर गेले, सत्ता गेली ना, आता आल्यानंतर आम्ही लक्ष देतो आहे ना, आता विकास कामं चालू नाही. आता आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी आणि आपले अजित पवार साहेब तिघं मिळून एक चांगल्या पद्धतीनं काम करतायत, चांगल्या पद्धतीने काम करतायत असं ह्यांचं म्हणणं आहे. मी आपल्याकडे येतो, आपल्या उमेदवारावरती प्रामुख्याने ते ग्रामीण भागामधले आहेत आणि ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले तर लोकसभेत ते बोलू शकत नाहीत, कमी बोलतात, अशा पद्धतीचे आरोप होते. नाही तसं काही नाही, राजाभाऊ वाजे एक क्वालिफाईड नेते आहे आणि जरी शेतकरी समाजाचा व्यक्ती जरी असलेला तर कांद्याचा विषय असेल अनेक विषयावर ते मांडू शकत आहे मुद्दा तिथे. आणि हे जे म्हणते ना उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली आणि ज्यावेळी राष्ट्रवादीने यांना पाठिंबा दिला होता, नंतरून शिवसेनेला सत्तेत घेतलं आणि प्रत्येक वेळा हिंदुत्वाच्या गोष्टी करत्या, एवढं हिंदुत्व सोडून दुसरं काय विषय घेत्या, आम्ही हिंदुत्ववादीचे ना, पण असा काही विषय होत नसतो. आता हे राष्ट्रवादी बरोबर गेले, ज्या अजित पवारसाठी सोडून गेले उपमुख्यमंत्री त्यांना दिलं, हे राष्ट्रवादीच्या गोष्टी करत्या. उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली असा आरोप होत आहे माझ्यासोबत. माझं एक म्हणणं आहे, मला करण गायकर जे बोलले ना, मला त्यांना एक प्रश्न सांगायचा आहे, मला त्यांना एकच सांगायचं आहे, ते अंजनेरीचा विषय घेतला. अंजनेरीचा विषय त्यांनी पहिले सगळ्यात पहिले डोक्यात घेतला पाहिजे की अंजनेरीचं जे काम आत्ता सध्या बाकी होतं ते नरेंद्र भाई मोदी यांनी जी संस्था त्यांची रजिस्टर करायची होती, जी आत्ता सध्या त्यांना जे पाहिजे होतं ते नरेंद्र भाई मोदींना भेटले, ती टीम भेटली, हे त्या टीमवर आहेत की नाही मला माहिती नाही, त्याच्यावर एक साळवे म्हणून ॲडव्होकेट आहेत, त्यांना तुम्ही विचारू शकता. हे नरेंद्र भाई मोदींनीच त्यांचं रजिस्ट्रेशन केलं, 15 वर्षापासून ते लोक पायपीट करत होते दिल्लीमध्ये 15 वर्षात. म्हणजे काँग्रेसचं सरकार असताना जेव्हा ह्या शिवसेनेचं सरकार होतं तेव्हा यांना काही दिसलं नाही, आणि जेव्हा पालघरमध्ये आपल्या साधू संतांची आम आदमी पार्टीचे आपले दादा बोलत आहेत, साधू संतांना मारून टाकण्यात आलं जेव्हा त्यांना निर्गुण हत्या झाली तेव्हा हे कुठे होते, हे त्या साधू संतांवर आज बोलत आहेत. या साधू संतांची ही संतांची ही आपली भूमी आणि या भूमीवर असे लोक जर बोलत असत आणि दारू विकणारे लोक जे दिल्लीमध्ये दारू विकता यांना जेल झाली आणि ते आम्हाला सांगतील. तर अशा पद्धतीचे आरोप आहेत माझ्यासोबत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची सुद्धा लोक आहेत. कांद्याचा प्रश्न प्रामुख्याने खूप मोठा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, आता जे आरोप झाले कांदा उत्पादकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं. आपण जर बघितलं तर आपला जो नाशिक जिल्हा आहे तो एक शेतकरी जिल्हा मानला जातो. सर्वात जास्त उत्पन्न आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचं उत्पन्न आहे, त्यानंतर द्राक्षाचं आहे. यांनी निर्यात बंदी करून शेतकरी पूर्ण वेटीस धरलेला आहे. निर्यात बंदी केली त्यामुळे कांद्याला भाव नाही. आता कुठंतरी निवडणुकांच्या तोंडावर निर्यात सुरू केली, पण $550 per metric ton त्याला निर्यात शुल्क आहे. म्हणजे प्रति किलो कमीत कमी 40 ते 45 रुपये निर्यात करायला खर्च आहे. तो कांदा निर्यात करून 70-80 रुपये जर विकला तर तो एक्सपोर्टर्सला परवडणार आहे. त्यामुळे जरी निर्यात खुली केली त्याचा शेतकऱ्यांना काही उपयोग नाही होणार. शेतकऱ्यांनी ऑलरेडी 70% शेतकऱ्यांनी आपले कांदे विकलेले. म्हणजे आज जर बघितलं तर कांद्याचा स्टॉक जो आहे तो व्यापाऱ्यांकडे,
त्यामुळे जरी आता निर्यात शुल्क निर्यात एकूणच कांद्याचा प्रश्न मोठा आहे असं यांचं म्हणणं आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी निर्यात खुली करण्यासाठी एक जो आहे तो निर्णय झालेला होता, पण त्याचा फार काही जेत उपयोग होणार नाही असं म्हणणं आहे. आपण भाजपच्या नेत्यांना विचारूया. कांदा संदर्भात खूप मोठा एक रोष आहे, कांदा निर्यात बंद केल्यानंतर खूप मोठा नुकसान झालेलं आहे आणि केंद्रात आपली सत्ता. शेवटी शेतकऱ्याचं हित हे भारतीय जनता पार्टी केंद्रबिंदू ठेवूनच हा निर्णय करत आहे. शेवटी शेतकरी, शेती, कांदा उत्पादक, ग्राहक या सगळ्यांचा समतोल ठेवून या ठिकाणी हा निर्णय झालेला आहे. कांद्यावरची बंदी पण उठवलेली आहे आणि भविष्यात शेतकरी हिताचाच निर्णय हे केंद्र सरकारच्या माध्यमातून होतील. जे साखर कारखाने काँग्रेसच्या काळात बंद पडले ते तेथील लोक बेरोजगार झाले, त्यांच्या अक्षरशः उपासमारीची वेळ आली. हे हेमंतअप्पाच्याच काळामध्ये 10 वर्षाच्या काळामध्येच हे झालेलं आहे आणि त्याला मोदी साहेबांनी जे जे एन पी टीचं जे उरणला जिथं ड्रायपोर्ट आहे त्या नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून ते आज निफाड कारखान्यासारख्या ठिकाणी ते ड्रायपोर्ट उभारण्यात येत आहे. त्याच्यामुळे हे नक्कीच विकासाची कामं झालेली आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न बरेच अंशी सुटलेले आहेत. कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन हे नाशिक जिल्ह्यामध्ये होतो, पण मागच्या काही दिवसांपासून कांद्यासंदर्भात प्रामुख्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. आपण पुन्हा एकदा नागरिकांकडे जाऊया. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं रोष आहे, नाशिक जिल्ह्यात कांद्याचं उत्पादन मोठं आहे, द्राक्षांचं उत्पादन मोठं आहे, भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात जे उत्पादन केलं जातं, याला भाव मिळाला नाही खरंच असं वाटतं? निश्चित मिळाला नाही. आता त्यांनी सांगितलं की हिंदुत्वाचा मुद्दा, राम मंदिर झालं. मला एक अत्यंत विनम्रतेने या सरकारला विचारायचं आहे, ज्या शेतकऱ्यांची कांद्याची निर्यात बंदी केली, गुजरातमध्ये चालू ठेवली, पांढरा कांद्याला गुजरातमध्ये परवानगी दिली उत्पादनासाठी, महाराष्ट्रामध्ये बंदी केली, ते शेतकरी हिंदू नाही आहेत का? नाशिक स्मार्ट सिटी केली परंतु पार्किंगची जागा नाही, मात्र जे गाव खेड्यातनं लोक येतात नाशिकमध्ये पार्किंगला जागा नाही, पण अनधिकृत पार्किंगच्या नावाखाली त्यांच्या गाड्या उचलल्या जातात, अनेक हजारो रुपयांचा दंड त्यांच्याकडनं उकाळला जातो, ती लोक हिंदू नाही आहे का? स्पर्धा परीक्षा करणारी मुलं गावाकडनं येतात, शहरातली मुलं, अहो 12-12 तास अभ्यास करता मुलं, शेतकरी बाप त्या आपल्या मुलाला पैसे पाठवतो आणि काय होतं, पेपर फुटतो, त्याच्यानंतर नियुक्त्या होत नाही. मला एक विचारायचं आहे की आणि त्याच्यामध्ये विशेष काय निघतं की जे पेपर फुटी करणारी लोक आहे, पेपर घोटाळा करणारी लोक आहे, त्यांचे लागेबंदे सरकारशी निघता, ते विद्यार्थी हिंदू नाही आहे का? हिंदू अस्मितेच्या नावाखाली जनतेला फसवणं बंद करा. आता एकच फक्त मी दाखवतो तुम्हाला हे कसं मूर्खात काढता. हा हेमंतअप्पा गोडसेंचा वचननामा आहे, याच्यामध्ये काय दिलंय मी हिंदू लोकांसाठी सगळ्या हिंदू बांधवांना सांगू शकतो. त्याच्यात लिहिलेलं आहे, नाशिक अजमेर विशेष रेल्वे गाडी सुरू करणार, हज यात्रेकरूंसाठी सुविधा विशेष चालू करणार, नाशकात उभारणार मिनी हज हाऊस, आणि मोदी म्हणताय की तुमचे मंगळसूत्र काढून मुसलमानांना देणार. तर एकूणच हे अशा पद्धतीचे आरोप आहेत, आरोप मोठा करतात. त्यांनी जो प्रश्न मांडलाय, सगळे मुसलमान हे काही पाकिस्तान धार्जिणे नसतात. जे पाकिस्तान धार्जिणे मुफ्ती मोहम्मद सारखे हरामखोर जे आहे, ज्यांनी देशाला लुटलं, असे हे ठाकरे आणि यांचे राष्ट्रवादी यांच्या बरोबर जाऊन मांडी लावून बसलेले आहे. यांचा आपण हे काय करायचा, जे मुसलमान आपल्या देशाच्या विरोधात बोलतात त्यांच्या विरुद्ध आम्ही जाणार, जे आपले देशभक्त मुसलमान आहे त्यांच्यासाठी सुविधा केलीच असेल. त्याच्यामुळं हे बोलणं चुकीचं आहे. सगळेच मुसलमान हे काही पाकिस्तान धार्जिणे नाहीये, जे आहे त्यांच्या विरोधात आम्ही, ज्यांनी आपल्या हिंदुस्थानचं नुकसान केलंय, मुफ्ती मोहम्मद सारख्या बायकांनी लोकांनी, त्यांच्या मांडी लावून उद्धव ठाकरे बसतात, यांनी त्याच्यावर बोलायचं, त्यांच्याबद्दल तुम्ही पहिले बोला आणि मग आम्हाला उत्तर विचारा. आम्ही तरी जे स्थानिक मुसलमान आहे, जे चांगले आहे, आज मुशीर सय्यद, ज्या मुशीर सय्यदनी नाशिक महापालिकेमध्ये वंदे मातरमला विरोध केला, त्यांच्या मांडी लावून उभाटा गटामध्ये आहे ते, त्याच्यावर तुम्ही बोला. ज्यांनी आपल्या हिंदुस्थानच्या राष्ट्रगीतेला विरोध केला त्याच्यावर तुम्ही काय बोलणार आहे ते सांगा. माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी भुजबळांचं देखील नाव आलं होतं पुढे, पण ही महायुतीमध्ये जागा शिवसेनेला सुटली. सगळे राष्ट्रवादीचे नेते आता काम करत आहेत. हे बघा, प्रत्येक पक्षाला, मग तो महायुतीत असो किंवा महाविकास आघाडीत असो, प्रत्येक पक्षाला त्याचा विस्तार व्हावा, त्याच्या पक्षाचा नेता निवडून या अशा प्रकारची कार्यकर्त्यांची भावना असते आणि त्या भावनेतून ही स्पर्धा होत असते. पण ज्या वेळेला एकदा उमेदवारी जाहीर होते त्यावेळेला महायुतीतले सर्व घटक त्या ठिकाणी कामाला लागतात आणि महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी काल आमच्या नाशिक मध्य विधानसभेची बैठक झाली, परवा आमची पूर्व आणि पश्चिम विधानसभेची बैठक झाली, काल आमची देवळाली विधानसभेची बैठक झाली, आमच्या इगतपुरी आणि घोटीमध्ये सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांसोबत समन्वयाच्या बैठका पार पडलेल्या आहे आणि आमचा समन्वय होऊन
आमचे कार्यकर्ते आज सुद्धा मी सकाळी सर्व युतीच्या नेत्यांबरोबर जॉगिंग ट्रॅकवरती आम्ही त्या ठिकाणी प्रचार सुरू केलेला आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जी काही परिस्थिती असते त्यामध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्रितरित्या महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना विजयी करण्यासाठी या ठिकाणी कामाला लागलेले. एक प्रामुख्याने बोललं जातं की भुजबळांना तिकीट न मिळाल्याने जे ओबीसी समाज असेल हे नाराज झालेला आहे. काही संघटनांच्या नेत्यांनी सुद्धा ते म्हणजे बोलून दाखवलेलं ही नाराजी दूर झाली आहे. बघा ज्यावेळेला पक्षाच्या नेतृत्वाला कुठेतरी डावलल्याची भावना कार्यकर्त्यामध्ये निर्माण होते त्यावेळेला नाराजी ही नक्कीच असते. परंतु स्वतः भुजबळ साहेब या ठिकाणी महायुतीचे दोन्ही उमेदवार दिंडोरी आणि नाशिक या दोन्ही उमेदवारांचे फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते. यात यातच सगळं काही येतं. अशा पद्धतीचं हे संपूर्ण जे चित्र आपल्याला बघायला मिळतं. आपण पुन्हा एकदा वंचितकडे जाऊया. तुम्ही आत्ता मोठ्या खूप जे आहेत आरोप केलेले आहेत, आपण कुठल्या मुद्द्यावरती निवडणूक? बघा आमचा स्पष्ट अजेंडा आहे, शेतकरी सहकार शिक्षण आरोग्य पर्यटन या विभागामध्ये सक्षम काम करून या नाशिक लोकसभेच्या मतदारसंघाला एक गतवैभव प्राप्त करून देणं. जातीपातीचं राजकारण धर्माचं राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण कसं करतील? आणि मला दोन्ही तिन्ही उमेदवारांना हेच सांगणं आहे की तुम्ही एक कोण खुद्दार म्हणतंय, गद्दार म्हणतं, कोण खोके, हे सोडून द्याव. जनतेला काय पाहिजे, जनतेच्या समस्या काय आहेत, सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे तुमच्याकडनं, ह्या गोष्टींवर आपण बोलू ना. टीका टिप्पणी ही आपण 5 वर्ष करत राहू निवडून आल्यानंतर, पण आज निवडणूक ही देशाच्या हिताची लढल्या जाते. देश हा सक्षम करण्यासाठी ही निवडणूक लोकशाहीची सर्वात मोठी निवडणूक आहे. पंतप्रधान उद्या कोण होतील, काय होतील, हा सोडा. तुम्ही ज्या मतदारसंघात लढताय, तुमचं व्हिजन हे जनतेच्या विकासाचं असलं पाहिजे. नाका टीका टिप्पणीचं करू. कोणाला बोलता येत नाही, कोणाला चालता येत नाही, कोण कोणत्या पक्षात होता, कोण कोणत्या पक्षातून गेला, कोणते पक्ष तुटले फुटले, याच्यापेक्षा आता आहे तिथं सगळे आहेत, जेथे ज्याच्या त्याचा स्वाभिमान ठेवून काम करणारे. फक्त शेतकऱ्याच्या मुलाने आत्महत्या करू नये, शेतकऱ्याच्या मुलीने आत्महत्या करू नये, कामगाराच्या मुलीला त्या कामगाराकडे पैसे नाही म्हणून आत्महत्या करायला लागू नये, या बेरोजगारीच्या या शहरामध्ये कुठल्याही तरुणाने आत्महत्या करू नये. ज्या ज्या घटकांना आरक्षण पाहिजे त्या घटकांना ते आरक्षण द्यावं, या गोष्टीवर या नाशिक लोकसभेची निवडणूक व्हावी ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. मी उमेदवार म्हणून सांगतो की टीका टिप्पणी करण्यापेक्षा, टीका टिप्पणीने काय होणार आहे, चार जणांचं समाधान होणार आहे. अरे पण मूलभूत समस्या काय आहे या शहराच्या? या शहराला स्मार्ट शहर जर बनवायचं असेल ना, तर तुम्हाला झोपडपट्टी पुनर्वसित करावाच लागेल. जोपर्यंत तुम्ही झोपडपट्टी पुनर्वसित करत नाही, तोपर्यंत डेव्हलपमेंट विकास तुम्ही स्मार्ट सिटी कशी म्हणणार? अहो कलेक्टर ऑफिस, कॉलेज रोड हे सदन वर्ग आहे, या ठिकाणी स्मार्ट सिटी करण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला स्मार्ट बनवायचं आहे ना, तर त्या झोपडवासियांना तिथं आरोग्य सेवा द्या. त्यांच्यासाठी एकूणच अशा पद्धतीचे हे मुद्दे आहेत. अनेक विकास कामं बाकी आहेत, काही विकास कामं झालेली आहेत असं या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. अखेरचा प्रश्न मी प्रत्येकांना विचारतोय आणि आपण खरं तर या कार्यक्रमामध्ये थांबूयात. मला सांगत कोण विजय होईल? राजाभाऊ वाजेत विजयी होतील. आपल्याला काय वाटतं कोण विजय? आता आम्ही लढतो तर आम्हीच विजयी होणार ना, लोकांचं कसं सांग? हेमंत अप्पा गोडसे. हेमंत गोडसे धनुष्यबाण. हेमंत गोडसे धनुष्यबाण. हेमंत अप्पा गोडसे धनुष्यबाण. हेमंत अप्पा गोडसे विकासाचा एकच धनुष्य. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे जे नाशिकमधले मुद्दे आहेत ते मुद्दे मांडलेले आहेत. आता हे नाशिककर एकूणच कुणाला कौल देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.